जय शिवराय मंडळी, तुम्ही ते ॲडव्हर्टाईज पाहिले असेल ना, आज के खाने में पती की ख्वाहिश गाजर का हलवा, तसं मेरे पती की ख्वाहिश मुगाच्या डाळीचा हलवा. काय हलवा? नाही, मूंग डाल का शिरा बोलते. मूंग डाल का शिरा, शिरा नसतो तो, मूंग डाल का हलवा असतो तो. ओके, आणि मी याच्या आधी कधी बनवलेला नाही, तर आज हा माझ्या किचनच्या प्रयोगशाळेतला उंदीर आहे आणि फर्स्ट टाइम मुगाच्या डाळीचा हलवा मी बनवणार आहे. आणि आता तो कसा होतोय हे अमृत जांभरे स्वतः खाल्ल्यानंतर सांगणार आहे. तशी मी चांगली सुग्रहणे, आय एम सो प्राऊड ऑन मी. काय म्हणणं आहे तुझं? जमन ना मला आता काय हलवा खायची म्हणलं, हा हाच करावा लागेल. हो हो, करावंच लागेल, नाहीतर काय त्याला म्हणतात रे, आचारी चेंज कर केला जाईल. आणि हा जो दिसतोय का, हा माझाच मुलगा आहे. अभ्यास करताना बघितल्यावरती मला पण असं वाटत नाही का हा माझा मुलगा आहे म्हणून, पण माझाच आहे. अख्ख्या 10 दिवसांनंतर आज शाळेत गेला होता आणि अभ्यासाला बसलाय. काय शिव, कसा चाललाय अभ्यास? सगळं डोक्यावरून गेलं बाळा. आज शिकवल्याला काय कळलं का? कळलं. वा वा वा, शाळेवाले खुश झाले असताना आज तू शाळेत गेला म्हणून. अभ्यास कर, तोपर्यंत मी मुगाच्या डाळीचा हलवा बनवते. बनवायचा आहे भाऊ अजून. त्याला फक्त भिजवलंय, अजून त्याला बनवायला लय मोठी प्रोसेस आहे. आणि ती तिखट हलवा खायचा सोन, मसाले टाकून हलवा करायचा. अरे शान्या, हलवा गोड असतो, गाजरचा हलवा कसा गोड असतो? मला नाही आवडत, मला मुगाचा आवडतो. म्हणजे बनवलाच नाही कधी मुगाचा आवडतो. बनवते आता बघू, तुम्ही किती खाता बापले. काय जांभरे खाणार ना? खाणार म्हणजे खाणार, खायचं असल्यावर खाणार. अभ्यास करणार का राहिलेला? कर अभ्यास कर, मग देते तुला हलवा. आणि स्टार्ट माझा मुगाच्या डाळीचा शिरा. तर पहिले आता ही मुगाची डाळ जी भिजवली होती, आता ही मस्त पैकी वाटून घ्यायची. किती जेवढे घरात माणसं आहेत तेवढ्या क्वांटिटीत डाळ टाकायची. आम्ही 1.5 वाटी टाकली, कारण पहिल्यांदा करतोय, चुकून चांगलं झालं तर भांडायला नको खाण्यावरून. म्हणून माझ्या हुशार मंदेने आधीच जास्त भिजायला घातली होती. आणि हे गावाकडचा वानवळा जो असतो तो नीट करायचा चाललाय. आणि आईचे आधीच इन्स्ट्रक्शन्स आलेत, कांदे थोडेच राहिले, ते कांदे निघायला अजून वेळ आहे, जपून वापरा. तरी आम्ही किती 10 दिवसात आम्ही 10 दिवसात आहे म्हणली, 2 किलो कांदे ठेवले होते. 2 किलो कांदे, 2 नाही जास्त होते, समजा 2च पकडा, 10 दिवसात 2 किलो कांदे खाणं नॉट अ जोक. म्हणजे आमचं रक्त, आपलं रक्त किती पटीत शुद्ध होत असेल बघ. हा तेच, आम्ही नवरा बायको किती, आमचं रक्त किती पटीत शुद्ध होते बघा. मतलब देखो बाई, काय म्हणली काय म्हणली, बघायला गेलं तर अरे असा भाऊच्या वहिनीचा एच बी असा चार चौघात नसतो सांगायचा, आपल्या आपल्या ठेवायचा असतो, लोक ऐकून घाबरते. आणि आईने कोथिंबीर पण दिलेली, वावरातून रानातून आलेली फ्रेश फ्रेश कोथिंबीर आहे ही आमची. आणि कांदे पण आहेत, ओले कांदे पण दिलेत, हे पण दिलेत, आणि कांद्याची पात पण दिलेली. ही कांद्याची पात बघून मला दुपारी काय वाटलं होतं माहिती का, मस्त असा फ्राईड राईस करावा, पण फ्राईड राईसचं काहीच सामान घरात नव्हतं म्हणून कॅन्सर, त्याच्यामुळं कॅन्सर. आणि आता वेटू परत मुगाच्या डाळीचा हलवा. आणि आता हलवा बनवण्यासाठी माझ्याकडं तूप आहे. हे तूप मी स्वतः म्हणजे भाऊच्या वहिनीने स्वतः घरी तयार केलेलं आहे. आणि इथे पाहू शकता तुम्ही, हे पण होममेड बेसन आहे म्हणजे घरच्या हरभऱ्याच्या डाळीचं आहे. आणि ही जी मुगाची डाळ मी वाटलेली आहे ना, तर ही पण घरच्या रानातली डाळ आहे. म्हणजे आजचा स्वयंपाक सगळा होममेड बेसेसवरती आणि अमृत जांभरेची बायको बनवतीये. तर बनवूयात. आणि मुगाच्या डाळीचा हलवा बनवताना सगळ्यात जास्त तूप महत्वाचं असतं, तूप बरंच लय घालायचं, म्हणून मी जवळजवळ 1 वाटी तूप घेतलंय. आणि आता पुढची प्रोसेस बघू, माझा हलवा कसा होतोय कसा नाही ते. आणि आता बरंच लय तूप टाकून झाल्यानंतर आता याच्यात टाकायचा थोडासा रवा. थोडासा म्हणजे 1 चमचा जरी टाकला
तरी बघेल, कारण अशी मी रेसिपी पाहिलेली. मी काही एवढी हुशार नाहीये, मला काही येत नाही, म्हणजे मला काही येत नाही म्हणण्यापेक्षा हलवा मला येत नाही. मी त्याची रेसिपी पाहिलेली आहे का, एक चम्मच रवा टाकायचा जेणेकरून ते हलवा खाताना जे दाताखाली येतं ना असं थोडं थोडं क्रिस्पी क्रिस्पी ते छान लागतं. मग आता एक चम्मच मी रवा टाकलाय आणि रवा टाकून झाल्यानंतर त्याच्यात आता एक चम्मच टाकायचं बेसन पीठ. सो एक चम्मच रवा, एक चम्मच बेसन पीठ हे मस्त छान परतून घ्यायचं दोन्ही पण. आणि बेसन पीठ टाकताना त्याला गाठी होतात थोड्या, त्या पण फोडायच्या मस्त. आता माझं बेसन आणि माझा रवा मस्त असा लाल लाल झालेला आहे, क्रिस्पी क्रिस्पी म्हणजे असं शिजलाय. आता याच्यात आपण टाकू बेसन, नाही याच्यात आपण टाकू आता डाळ. जी डाळ वाटली होती ती उडी सगळी टाकली. आता तूप जास्त असल्यामुळं साईडनी सगळं आले, पण तरी हलवून घ्यायचं छान जोपर्यंत काय करा म्हणतात ते डाळ सगळं तूप शोषून घेत नाही तोपर्यंत. अथांग प्रयत्नांनंतर मला आधी वाटलं खराब झाला, पण चांगला झाला. मस्त ब्राऊन ब्राऊन सुटसुटीत हलवा झालाय. अजून आता याच्यात पाणी करायचं, ते गोड करायचं आहे. याच्यासाठी मी काय म्हणतात त्याला मराठीत काय म्हणतात, हा पाक म्हणतात, तसं हिंदीत त्याला चाशणी म्हणतात. सो मैंने शक्कर की चाशणी बनाई आहे जो अभी मी हलवे में डालूंगी. सो आणि हे जेव्हा टाकणार आहे तेव्हा गॅस कायम कमी ठेवायचा. सो की माझ्याकडून रेसिपी शिकून घे, सांग सकाळ लग्न झालं तर मग माझ्या भावाला करून घालशील. तर आता हे टाकताना त्या व्हिडिओत असं होतं थोडंसं एक पैर पिछे लेकी डाली या अंगठी उडती, आम्हाला सवय झाली अंगावर उडवायची. खरंच उडते बरं का, पण वन टाइम टाकायचे. ओके तो ये गई मेरे हलवे में चाशणी अँड इट्स लुकिंग लाईक भारी दिसतंय बरं का. पण आता दिसतोय तर छान, वास पण येतोय छान, अंगावर उडतंय पण छान. आणि याच्यात तुम्हाला तुमच्या इसमें आपको आपके मनपसंद के जो भी ड्राय फ्रूट्स डालने हैं वो छोटे छोटे टुकड़े कीजिए, सॉरी उसे एकदम स्मॉल चॉप कीजिए और इसमें से ऊपर से आप टॉपिंग कर सकते हैं या फिर आप अभी हलवे में डाल सकते हैं ताकि वो ड्राई फ्रूट्स भी अच्छे से पक जाए. असं मी हिंदीत ऐकलं होतं जे मी तुम्हाला हिंदीत सांगितलं. मराठीत म्हणजे तुम्हाला जर खायचं असेल काजू बदामचे तुकडे करून टाक तुमची मर्जी. आणि बोललं खोबरं आहे घरचं, ते पण घरचंच आहे बरं का. आजच्या रेसिपीत काय असेल का असं सगळं घरचंच आहे, गॅस नाही ना घरचं, गॅस नाही घरचं. वल्ल खोबरं आहे ते पण घरचं आहे. मग मी आता याच्यात वल्ल खोबरं असं मस्त पैकी असं किसून एकदम मस्त असे सजून नेणार आहे माझ्या नवऱ्याला खायला. काय मेरे पती की ख्वाहिश थी आज मूंग डाळ का हलवा. सो की वाज बघ बरं सांगाय तू इकडं खायला दे ना, म्हणजे त्याच्यासाठी पहिला त्यानेच ट्राय करायचा. आपण हे सुद्धा वाज घेतलाय मी फक्त, पण आता कसा लागतोय काय माहिती. बराच लय केलाय, चुकून झालाय तो कारण हिच्या हिच्या भाच्याच्या नादात, कारण मी एक वाटी डाळ सांगितली हिच्या भाच्याने हिला येऊन सांगितलं दीड वाटी. दीड वाटी माझी चूक नाही त्याच्यात, मी दीडच वाटी खातो. म्हणजे हिने पोराच्या आईचं नाही ऐकलं, पोराचं ऐकलं. मतलब इतने तेजस्वी लोक पैदा क्यों होते हे ये सवाल आपको आया था, मुझे रोज आता है. असे आता याच्यात आपण मस्त पैकी टाकू काय, पण अजून थोडासा शिजला पाहिजे. तो शिजलाय तसा छान दिसतोय, डाळ पण बरीच बरीच शिजून घेतली आता मी. आणि आता आम्ही जेवायलाच घेणार आहे आणि माझ्या नवऱ्याला मस्त पैकी असं मी सुंदर असं ताट करून देणार आहे. व बोलते ना पती के दिल का रास्ता पेट से उजरत आहे, मेरे पती का पेट जरा ज्यादा बड़ा है. त्याच्या पोटापर्यंत जायला जरा जास्त कॉन्फिडंट बनवली म्हणजे बरं. जे खायचं ते खा ना, कसा झालाय सांग. मुगाचा हलवा, मुगाचा शिरा. आई मुगाचा शिरा आहे ना, मुगाचा रवा आहे ना. आपण कसा रवा बनवतो, कसा झालाय, आपण कसा रवा म्हणजे चांगला झाला. वा म्हणजे मी कसा तुला रवा बनवला होतो, तसा रवा आहे ना.
बसल्या जागी असं इच्छा पूर्ण झाल्यावर कसं वाटतं? आता फुटन बघ ना क्षेत्रफळ. पिल्ल्याला सार पिल्ल्याला आवडला का? खोबर आहे ना त्याच्यात, कसं खाईन तो? खोबर नाही खायचं. खातल किती मोठा घास खाल्ला बघितला त्यांनी. शी किती घाण रिप्लाय रे, खरंच नाही चांगला झाला का सोनू? नॉर्मल रव्यासारखी टेस्ट आहे, चांगला झालाय. सुके हाऊस हलवा मेड बाय मी, तीन नंबर. तोंडाने बोल ना, तोंडाने सांग ना मग असं, तोंडाने सांग. अरे त्याला वाढ ताट नाही वाढलं त्याला. हा, त्याला वाढलं होतं काय? मग कोणाला वाढलं? मला वाटलं मला वाढलं होतं. करायचं खायचं काम आमचं, कळलं का? शिव कसा लागला हलवा? एक गास बर येणे, एक गास खाल्ला बी नाही खोटारडा. खरच छान लागलाय, शिजलाय. थँक्यू सो मच.